राज्य मागासवर्गीय आयोगाची आज पुण्यामध्ये तातडीची बैठक, अध्यक्षांसह 10 सदस्य उपस्थित राहणार। बैठकीमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, प्रवासवर्ग, प्रवर्गास वाढीव आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा करणार। मराठ्यांना संपवण्यासाठी चारही बाजूंनी वेढा, बिनकामाचे कळप एकत्र येऊ लागलेत, त्यामुळे एकजूट दाखवा। ओबीसी मेळाव्यावरून मनोज जरांगेंची टीका। आमदार मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर चालतो का? महाएल्गार सभेमध्ये भुजबळांचा सवाल। गावागावातले गावबंदीचे फलक तात्काळ हटवा, आता जशास तसं उत्तर द्यावं लागेल, भुजबळांचं वक्तव्य। न्यायमूर्ती जरांगेंना सर सर असं संबोधत होते, जरांगे पाचवी पास तरी आहेत का? माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका, भुजबळांचा इशारा। तर तात्काळ जनगणना झाली पाहिजे, भुजबळांची मागणी। आमच्या पायावर पाय देऊ नका नाहीतर तुमची खैर नाही, जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर। धमक्या देऊन राज्यातली शांतता बिघडवू नका, पुरावे सापडलेत, आता आम्हाला ओबीसींमध्ये घ्यावं लागेल, जरांगेंचं वक्तव्य। पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला, पण 70 पोलीस रुग्णालयात जखमी झाले ते कोणी पाहिलं नाही। पोलीस यांना उठवायला आले तेव्हा जरांगेंनी सगळी तयारी केली होती, पोलिसांवर दगडांचा मारा सुरू झाला। महाएल्गार सभेत भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं जोरदार उत्तर, तुम्ही लोकांचं खाता म्हणून जेलमध्ये जाता, मनोज जरांगेंचा टोला। ओबीसी आरक्षणाला काहीही झालं तरी धक्का लागू देणार नाही, अंबडमधल्या सभेमध्ये सगळ्या ओबीसी नेत्यांचं आश्वासन। कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय सरकार घेणार नाही, ओबीसींवरही अन्याय होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। ओबीसी समाजानं संभ्रम निर्माण करून घेऊ नये, मराठा समाजाला आरक्षण देताना अन्याय होणार नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती। आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजामध्ये दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। ओबीसी मराठा वाद सरकारच पेटवतंय, तात्काळ हा प्रश्न सोडवावा, अन्यथा जनता सत्तेतून सरकारला बाहेर काढेल, नाना पटोलेंचं वक्तव्य। तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, नाना पटोलेंची मागणी। मनोज जरांगेंची कोल्हापूरच्या दसरा चौकात सभा पार पडली, छत्रपती शाहू महाराज जरांगे पाटील यांच्या सभेला उपस्थित होते। सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? छगन भुजबळांवरून संभाजीराजे छत्रपतींचा सवाल, तसंच भुजबळांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची ट्वीट करत त्यांनी मागणी केली। छगन भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे वारस आहेत असं मी म्हटलं होतं, पण आपल्याला आपल्या वक्तव्याचा आता पश्चाताप होतोय, संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य। मराठा आणि ओबीसी यांच्यात कोणताही सत्ता संघर्ष नसावा, तो लावण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैवी, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची टीका। तर जरांगेंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला स्वतःचं आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही, गायकवाड कमिटीतील त्रुटी पूर्ण करण्यासाठी 3 संस्था नेमल्यात, तर आतापर्यंत 22,000 कुणबी नोंदी सापडल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती। जरांगे पाटलांची मागणी चुकीची असून ती घटनाबाह्य आहे, भाजपचे नेते डॉक्टर परिणय फुकेंचं वक्तव्य। पद येतील जातील, पण आम्ही पदापेक्षा समाजासाठी लढू, ओबीसी आरक्षण टिकवणं हे सत्ताधारी आणि विरोधकांचं कर्तव्य, अंबडमधील महाएल्गार सभेत विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू असल्याची उदय सामंत यांची माहिती, तर ओबीसी आरक्षण कमी होणार नाही याची दक्षता सरकार घेईल, सामंतांचं आश्वासन। ओबीसी सभेला बच्चूकडून शुभेच्छा, ओबीसींसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले, तसंच शेतकरी आणि शेतमजुरांसाठीही त्यांनी एकत्र यावं, बच्चूकडूंचं वक्तव्य। छगन भुजबळ हे मंत्री असताना त्यांना सभा घ्याव्या लागतात, याचा अर्थ सरकारमध्ये मंत्र्यांचंच ऐकलं जात नसेल तर सामान्य लोकांचं काय चालणार, रोहित पवारांचं भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर। अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मराठा समाजाला तुमच्या विरुद्ध भूमिका घ्यावी लागेल, मराठा युवा सेनेचे अध्यक्ष अंकुश कदम यांचा इशारा। मराठा समाजाची वाताहत कुणी केली, तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू ओळखा, भुजबळांसमोरच नाव न घेता ओबीसी नेते गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांकडे रोख। शिवसेना ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज भेट घेणार, मराठा आरक्षण धनगर आरक्षणाविषयी ठाकरे गट राष्ट्रपतींसोबत चर्चा करणार। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि त्यामुळे महाराष्ट्राचं होणारं नुकसान या सगळ्याबद्दल राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची त्यांनी विनंती केली।
आदित्य ठाकरेंवरती गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू. मुंबईतील लोअर परेल उड्डाण पुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. स्मृतीस्थळी दर्शन घेऊन मुख्यमंत्री गेल्यानंतर त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिथे थांबण्याची गरज नव्हती. शिवाजी पार्कवर झालेला प्रकार पूर्वनियोजित असल्याची शंका. किशोरी पेडणेकर यांचं विधान. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरेगट आणि शिंदेगटात झालेल्या गोंधळाप्रकरणी 50 ते 60 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. संजय राऊत उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम करतायत. अजित पवारांना डेंग्यू झाला तेव्हा त्यांनी आमच्यावर टीका केली होती. शेवटचं सांगतो, पुन्हा बोलला तर उद्धव ठाकरेंच्या आजारपणाबाबत आम्हाला बोलावं लागेल. संजय राऊतांच्या टीकेला सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. अमित शहांनी राम मंदिराचं मोफत दर्शन करवण्याचं आश्वासन दिलं त्यावर आरोप झाले. पण महाराष्ट्रातील लोकांना देखील राम मंदिर पाहायचं असेल तर सरकार आणि शिवसेना त्याची तजवीज करेल. उदय सामंत यांचं आश्वासन. अजित पवार सरकारमध्ये आहेत, त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे. नाना पटोलेंची मागणी. तर जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकेल. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचंच सरकार येईल, पटोलेंचं वक्तव्य. सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. दुष्काळ, रोजगार तसंच विद्यार्थ्यांच्या फीसह विविध मुद्द्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संघर्ष यात्रा काढल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य. ओबीसी आणि ईडब्ल्यूएसमधील मुलींची संपूर्ण फी सरकारतर्फे भरली जाईल. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. नामदेव जाधव यांच्या विरोधात पुण्यातील शरद पवार गट आक्रमक. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांना पुण्यातील कार्यक्रमात काळं फासण्याचा इशारा. पुण्यातील संगमवाडीमध्ये 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला बागेश्वर बाबांचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध. मराठा समाजाकडून लावण्यात आलेलं साखळी उपोषणाचे बॅनर सज्ञातांनी फाडले. नागपूर मुंबई महामार्गावरची घटना. तात्काळ पोलिसांची घटनास्थळी धाव. अहमदनगरमधील पाथर्डी आणि शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर यशवंत सेना पुन्हा आक्रमक. अहमदनगरच्या चौंडीमध्ये आंदोलनाला सुरुवात. सरकारनं मागितलेली 50 दिवसांची मुदत संपली असून कोणताही तोडगा न निघाल्यानं धनगर समाज आक्रमक. विविध मागण्यांसाठी कोळी समाजाच्या वतीनं धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रेचं आयोजन. एकविरा देवीच्या मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात. 12 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं कोळी बांधवांचा सहभाग. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कपिल पडघाण यांचं अर्धनग्न आंदोलन. अमरावतीमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शासकीय सेवेमध्ये समायोजन करा, कर्मचाऱ्यांची मागणी. जे लोक विरोध करतात त्यांनी पूल सुरू करून दाखवावा. लोअर परळ उड्डाण पुलावरून आमदार सुनील शिंदेंची प्रतिक्रिया. हा पूल फक्त पालकमंत्र्यांच्या वेळेसाठी आणि श्रेयवादासाठी सुरू करत नाहीये, शिंदेंचा आरोप. राज्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजना लागू. 2000 हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना 25 लाख रुपये निधी मंजूर केला जाणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. जळगाव जिल्ह्यातील जनता अनिल पाटील यांच्या पाठीशी. पुढच्या निवडणुकीमध्ये अनिल पाटील दुप्पट मतांनी निवडून येतील. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे प्रमोद हिंदुरावांचं प्रत्युत्तर. समृद्धी महामार्गालगतच्या शेतातून सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू. नुकसान होत असल्यानं शेतकरी संतप्त. जमीन अधिग्रहणाबाबत केरळ राज्याच्या धर्तीवर मोबदला द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. पंढरपूरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळला. रुग्णाच्या लक्षणांआधारे हा निकष लावण्यात आलाय. रुग्णावरती पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. संबंधित रुग्णाला मुंबईतच लागण झाल्याची माहिती. पंढरपूरमध्ये एकही रुग्ण न आढळल्यानं भाविकांनी निश्चिंतपणे यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन. यंदा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावरती साजरा होणार. यानिमित्त तयारीला सुरुवात. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती नौदलाकडून शिबिरायांच्या 43 फूट उंच पुतळा उभारला जाणार. या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार. वाशिम जिल्ह्यातील माहुली गावात विहिरीच्या प्रस्तावासाठी लाच स्वीकारताना सरपंच पतीसह सरपंच महिलेला अटक. 13,000 लाच घेताना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी एकाला अटक. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधली घटना. तामगाव पोलिसांची कारवाई. वाशिममधील महागाव येथील 2 युवकांचं शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारं दुकान हटवण्यासाठी उपोषण. शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणण्याची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये ऊस दरासाठी ट्रॅक्टर पेटवला. साखर कारखान्याकडे ऊसानं भरलेला ट्रॅक्टर जात असताना 4 अज्ञातांनी ट्रॅक्टरला आग लावली.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कारला आग, नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरची घटना, प्रवासी तात्काळ खाली उतरल्याने दुर्घटना टळली। नाशिकच्या मोमिनपुरा परिसरामध्ये ओमनी व्हॅनमध्ये गॅस भरत असताना अचानक व्हॅनने पेट घेतला, 8 साई भक्त जखमी, शिर्डीतून दर्शन घेऊन घरी परतत असताना ही दुर्घटना घडली। कल्याण नगर महामार्गावरती दुचाकी एसटीला धडकली, या अपघातामध्ये दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू। नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर हा मेट्रो मार्ग सुरू केला, त्याच धर्तीवर दिघागाव रेल्वे स्थानकही सुरू करा, खासदार राजन विचारे यांचं पंतप्रधानांना पत्र। एसटीनं सर्वोच्च उत्पन्नाचा विक्रम रचला, 16 नोव्हेंबरला एसटीनं 35 कोटी 18 लाख रुपये कमावले, तर दिवाळी दरम्यान एसटीनं 95 कोटी 35 लाख रुपये कमावले। उद्योगपती आणि सिरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांना सौम्य हृदयविकाराचा झटका, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती एंजियोप्लास्टी झाल्याची माहिती। नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या वतीनं 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतातील सर्वात मोठ्या एक्स्पोचं आयोजन, मुंबईच्या बीकेसीत होणाऱ्या या प्रदर्शनात 150 अधिक विकासकांचा सहभाग, 20 लाखांपासून 15 कोटींपर्यंतची घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील। सोन्याच्या दरानं पुन्हा एकदा उच्चांक गाठला, 61,000 प्रति तोळा सोन्याचा दर। पेटीएम, बजाज फायनान्स आणि एसबीआय कार्डला आरबीआयच्या कडक कारवाईचा सर्वाधिक फटका, कर्जाची वाढ रोखण्यासाठी आरबीआयनं कार्ड्सवरील नियम कडक केल्यानं त्यांचे शेअर 7% घसरले। भारतातील केवळ 26% कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय आधारित तंत्रज्ञान वापरण्यास तयार, सिस्को अभ्यासातून माहिती उघड। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।